रियाज किचनमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ज्वारीच्या पिठापासून छान चवदार झटपटीत असा नाश्ता करायला शिकणार आहोत। चला तर मग बघूया यासाठी काय काय साहित्य लागतं ते। फ्रेंड्स, खूप कमी साहित्यामध्ये छान रेसिपी बनते, ही तुम्ही नक्की ट्राय करा। चला तर मग पाहूया। पीठ, हळद, धना जीरा पावडर, लाल तिखट, कोथिंबीर, कसूरी मेथी, हाँ गुड गर्ल, ठीक है, साखर नहीं, मीठ, ठीक, ठीक है, थैंक यू। बाय बाय। इथे मी मीडियम साइजचे दोन बारीक कांदे चिरून घेतलेले आहेत, एक कप ज्वारीचं पीठ, कोथिंबीर, लाल तिखट, मीठ, कसुरी मेथी, हळद आणि धना जीरा पावडर। चला तर मग पाहूया। आपण एका बाउलमध्ये पीठ मी चावून व्यवस्थित घेतलेलं आहे। पिठामध्ये आपण बाकीचे सगळे ड्राय इन्ग्रेडियंट्स टाकून घेणार आहोत। कसुरी मेथी घेताना हातावर थोडंफार घासून घ्यायची आहे। कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे आणि फ्रेश कोथिंबीर हे सर्व आपण थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आहे। पाणी एकदम टाकायचं नाही आहे। फ्रेंड्स, जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही इथे हिरवी मिरची बारीक चिरून किंवा मिरचीचा ठेचा करूनही टाकू शकता। तर आपण पीठ मळून घेऊया। पीठ थोडंफार घट्टच मळलेलं आहे। अशा प्रकारे पीठ मळून आपण 10 ते 15 मिनटं बाजूला ठेवून देऊया। 15 मिनटानंतर आपण इथे छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत। तुम्हाला जितक्या आकाराचे पाहिजे तितक्या आकाराचे घेऊ शकता। तर इथे मी सिल्वर बॅग आहे ती घेतलेली आहे। तुम्ही इथे रुमाल किंवा दुधाची पिशवीही यूज करू शकता। जशा प्रकारे आपण वडे करतो तशाच प्रकारे हे करायचे आहेत। एका बाजूला मी तेल गरम करत ठेवलेलं आहे। तेल व्यवस्थित गरम झालं की मग पोळी टाकून घ्यायची आहे। लो मीडियम फ्लेमवरती तळून घ्यायचे आहेत। थोडंफार लालसर कलर येईपर्यंत लो फ्लेमवरती तळून घ्यायचे आहेत। लो फ्लेमवरती यासाठी तळायचे आहेत कारण आतमध्ये शिजायला पाहिजे। अशाच प्रकारे आपण सर्व पोळी तयार करून घेऊ। आपण ह्याला पोळी किंवा ज्वारीचे वडे असेही बोलू शकतो। फ्रेंड्स, तुम्ही पाहू शकता खूप छान टेस्टी आणि कलरफुल असे वडे झालेले आहेत। तुम्ही नक्की ट्राय करून पहा। फ्रेंड्स, वडे दहीमध्ये मीठ आणि तिखट लाल पावडर टाकून त्याच्याबरोबर जर खाल्ले तर खूप छान टेस्टी लागतात। तुम्ही नक्की ट्राय करून पहा। आणि जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचं बटन क्लिक करायला विसरू नका। थँक्यू। Thank you.